स्टार्ट का। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्कर वाईदनी मुक्काम पोस्ट पळसी तालुका जिल्हा नाशिक। आज रविवार आहे, महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आपल्यासोबत। परत कुठले डॉक्टर आहेत आणि नाव काय? संतोष पवार। संतोष पवार सर पण आहेत। तर आजचा महत्त्वाचा व्हिडिओ याच्यासाठी की त्या दिवशी मी कॉलेजमधून तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलं की पाण्याचा पीएच मोजायचा कसा, त्या पीएचचा काय परिणाम होतो आणि त्या पीएचला कंट्रोल कसं करायचं। माझ्या स्वतःच्या मी जे पाणी फवारणीसाठी वापरतो त्याचा पीएच पण मी तुम्हाला करून दाखवला आणि त्याला कंट्रोलमध्ये कसं करायचं याचा एक मी व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत की एक्झॅक्टली कंट्रोल करण्यासाठी कशा कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धती आहेत कंट्रोल करण्याच्या। तो एक पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे कंट्रोल करण्यासाठीचा। त्यासाठीचा ॲक्वा सोल्युशन आपण वापरलं पण अजूनही काय काय आहेत त्याचं आपण दाखवणार आहोत। आजचा महत्त्वाचा विषय याचा असा आहे, जसं पाणी महत्त्वाचं तसं जमीन महत्त्वाची, जमिनीचा पीएच महत्त्वाचा, जमिनीचा पीएच कसा मोजायचा वेगवेगळ्या पद्धती मोजण्याच्या। तर डॉक्टर साहेब आपल्याला एक पद्धत सांगणार आहे आणि साधारणतः साधी पद्धत आहे ती आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली करूनही दाखवणार आहोत। एक साधारणतः जमिनीचा पीएच आता आमचं बोलणं ज्यावेळेस झालं तर जमिनीचा पीएच जर साधारणतः 7 वरती जायला लागला तर जमिनीमध्ये आपण जे पण काही खतं वगैरे देतो ते फिक्सेशन होऊन जातं आणि फिक्सेशन वगैरे जर झालं तर तुम्ही समजा जेवढं खतं दिलं 100% खत दिले तर त्या 100%पैकी कधी 30% अवेलेबल होतं, कधी 40% अवेलेबल होतं, कधी 50% अवेलेबल होतं। म्हणजे खतं हे बऱ्याचदा वाया जातं कारण की पीएच जमिनीचं जास्त असतं, म्हणजे जमिनीमध्ये सगळ्या गोष्टी पडलेल्या आहेत पण फिक्सेशन मध्ये कारण की जमिनीची आणि ते वेस्टेज पण जातं बरोबर। तर तेच आपण बघणार आहोत। तर पीएच जमिनीचा मोजायचा कसा, पीएचचे काय परिणाम आहेत आणि त्याला कंट्रोलमध्ये कसं करायचं। आता तुम्ही सांगत होते सांगत होते आपण हे रासायनिक खतं देतो जमिनीमध्ये क्षारमध्ये काय सोडियमचं प्रमाण खूप वाढते, सोडियमचं प्रमाण वाढतं आणि क्लोराईडचं प्रमाण वाढतं, अशा सिच्युएशनला काय होतं कॅल्शियम फॉस्फेट होतं म्हणजे फिक्सेशन। आपल्याला वाटतं सोडले बॅग झिंक फॉस्फेट फेरस फॉस्फेट फिक्सेशन होतं, म्हणजे खतं आपण सोडतो सगळं हे आपलं मन समाधान होतं पण ते जमिनीमध्ये तसे अडकून जातात, ते सलग अपटेक होत नाही किंवा एकदम चांगल्या पद्धतीने त्या पिकाला मिळत नाही ते। आणि लोकांना वाटतं आपण दिलंय समाधान फक्त होतं, तर मग आता मी आमच्या जमिनीतला आता जे आहेत हा आपला नवीन प्लॉट आहे त्याची छाटणी झाली, याचं तुम्हाला मी दाखवलं, त्याच्यातलीच माती आता आपण घेतलेली आहे आणि त्याचा पीएच कसा करायचा आहे तर सांगा डॉक्टर साहेब कसं करतात का आपल्याला पीएच मोजायचा। तर माझ्या जमिनीचं मी मोजणार आहे ना एक पृथ्वी गोल्ड म्हणून आहे जमिनीच्या पीएच साठी, आपण ते पीएच कंट्रोल करतो बरोबर ना। म्हणजे आपण नंतर पहिले आता जमिनीचा पीएच किती आहे आणि हे टाकल्यानंतर पीएचचा काय फरक पडतो हे पण आपण सांगूया। सांग हे पाणी घेतले पण पाण्याचा पीएच चा आणि याचा काय फरक पडतो का? मग तसा 8.8 आहे ना, हा म्हणजे पाण्याचा पीएच त्या दिवशी चेक केला तो जास्तच माझा। आता टाका माती टाकल्यानंतर आपल्याला मग जमिनीचा पीएच हे बघा। हे सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली आणि बऱ्याच जणांचे व्हिडिओमध्ये कमेंट पण आहेत की तुम्ही ज्या आहे ह्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो पाण्याचं जसं सांगितलं पीएचचं पीएच आणि टीडीएसच्या बद्दल, त्यानंतर जमिनीचा पीएच आज मी तुम्हाला सांगितलं पण याचे उपाय जे आहेत तो उपायांचा व्हिडिओ येणाऱ्या आठवड्यामध्ये मी याच्यावरती असणारे परफेक्ट आणि साधे सोपे कोणते उपाय आहेत त्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला मी घेऊन येणार आहेच। त्याच्यामुळे पहिल्या गोष्टी समजून घेऊया आणि नंतर त्याच्यावरचे असणारे उपाय आपण बघणार आहोत। म्हणजे सगळ्या शेतकरी बांधवांसाठी माझं हेच म्हणणं आहे की ज्या गोष्टी ह्या पहिल्या तुम्हाला सगळ्या समजायला पाहिजे साध्या सोप्या पद्धतीने बरोबर, मी पण शिकतोय सगळेजण आपण शिकणार आहोत। आणि आपण काय केलं होतं पाण्याचा पीएच आहे ना 8.8 होत बरोबर, आणि आता जमिनीचा पीएच आपण बघूया। आता हे म्हणजे हा हे झालं हे 8.6 झालं बरोबर, म्हणजे तो आपला जास्त जे जमिनीचा पीएच हा 7 असेल पाहिजे तर मग 8.5 आहे आपला पीएच। म्हणजे तुम्ही आता जे जेवढे बी खत देत आहे तुमचं अर्ध वेस्टेज जात आहे 8.5 पीएच, म्हणजे तुमचं 50% वेस्टेज जात 50% वेस्टेज जाते बरोबर। आता हे माझ्या जमिनीचं झालं, प्रत्येकाच्या जमिनीचं त्याच्यानुसार हे वेगळं असू शकतं। आता हा पीएच तर आपल्याला समजला म्हणजे 8.5 पीएच आहे। आता आपण समजा हे पृथ्वी गोल्ड आपण आहे आता म्हणजे याच्यात बरेचसे उपाय आहे पैकी आता हा एक उपाय आज आम्ही करणार आहोत पृथ्वी गोल्ड। सर किती टाकायचं हे? एकरी एक लिटर आपण टाकणार आहे पण आता आपण आपल्या जमिनीच्या याच्यातला आपण 8.5 मोजलाय तर आपण हे टाकल्यानंतर त्याचं पीएच हे केमिकल बेस येतं की ऑर्गॅनिक बेस आहे? ऑर्गॅनिक बेस, पूर्ण ऑर्गॅनिक बेस आहे ना।
हा म्हणजे ऑर्गॅनिक वरतीच आपण काम करत असतो. आता हे टाकलं आपण आता हे याच्यात मिक्स आपण केलं म्हणजे समजा जर हेच आपण ड्रिपने जर दिलं बरोबर. आता हा तर एक उपाय आहेच आहे. ड्रिपने जर दिलं तर ड्रिपने दिल्यानंतर जमिनीची क्षारता थोडीशी कमी होते, पी एच लेवल कमी होऊन जाते आणि पी एच लेवल कमी झाले म्हणजे ऑब्व्हियसली जे काही खतं दिलेले ते झाडाला इझिली अवेलेबल होऊन जातातच. आता बघा हे दिल्यानंतर पी एच डाऊन झालेलं आहे आपला, सात पर्यंत आलंय बरोबर, सात पर्यंत आलाय बरोबर. सात पेक्षा आपल्याला थोडस कमी पाहिजे ना, हो 6.9 ज्यावेळेस पूर्ण ती प्रोसेस चालू आहे म्हणजे कमी होते. साडेआठचा 6.8 हळूहळू तो आपला पूर्ण हे केलं म्हणजे बघा खाली तुमचं जसं 6.9 म्हणजे हा पीएच कमी व्हायला लागलाय बरोबर. पण आता मला एक सांगा, हे जर आपण दिलं 6.8 झाला बरोबर, आता हा थोडस त्याला स्टॅबिलिटी येण्यासाठी थोडस कमी म्हणजे आता 8.5 वरनं तो 6.5 रेंज मध्ये आला, 6-6.5 रेंज मध्ये आला. आता मला एक सांगा, तर हे तर आपण केलं पण याचं ऍप्लिकेशन कसं द्यायला पाहिजे, याचं एकरी प्रमाण किती आहे याच्याबद्दलची माहिती सांगा. एकरी 1 लिटरचं प्रमाण आहे. आपण त्याच्यात कॉम्बिनेशन मध्ये फॉस्फरिक ऍसिड जे पहिले आपण याची देण्याची पद्धत कशी, 1-4 हे दिल्यानंतर आहे ना 1-4 तास पाणी फुल देतोय म्हणजे आता द्यायचंय. आता समजा आपल्याला दिल्यानंतर पाणी तुम्हाला भरपूर पाणी द्यायचंय म्हणजे क्षार क्लोराईड नाही. आता मी 200 लिटरच्या टिपाला मी टाकलंय, 1 लिटर टाकलं, 1 लिटर टाकल्यानंतर जमिनीत सोडलं बरोबर, तर किती वेळ मोटर चालू ठेवायची, 3-4 तास मोटर चालू पाहिजे म्हणजे. आता ठीक आहे पावसाळी वातावरण पण सगळं तुमचं क्षार सगळं लीच आउट म्हणजे विथ हे होऊन हे होणार बरोबर बरोबर. म्हणजे हे तर हा एक उपाय आपला आहे. तसं आपण अजून याच्यावरचे जे काही उपाय आहेत त्या उपायांची सगळी माहिती जसं तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, इथं जर बघितलं तुम्हाला हा चार्ट पण आहे आपण दिलेला आहे किती वेस्टेज किती पीएच ला किती वेस्टेज जात आहे बरोबर. म्हणजे तुमच्या जमिनीचा जर 6.5 पीएच असेल तर 0 वेस्टेज असतो, 0 वेस्टेज जेवढं खत तेवढं जातं आणि 7 पीएच असेल तर 10% वेस्टेज जातं. 7.5 पीएच ला तुमचं 20% आणि 8 पीएचच्या वर जात असेल तर तुमचं 33% आणि 8.5 वरती 50% वरती तुमचं वेस्टेज जात आहे आणि 9 याला जवळपास 70-71% म्हणजे हे जे आहे बघा पीएच जसं वाढतो तस तसं तुम्ही जेवढे खत देत आहे ते जमिनीतले खत हे त्या झाडाला मिळत नाहीत. फर्टिगेशन करत असतो त्याच्यात तुमचा पीएच वाढलेला असतो तर ते वेस्टेज जास्त जातो त्याच्यातून. धन्यवाद सगळे सर तुमचे पण. आता पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी उपायांवरती आपण दोन्ही यांचं पाण्याचं आणि जमिनीच्या पीएच वरतीचे उपाय, आता याच्यात तो उपाय आपण सांगितलाच आहे पण याच्यासोबतही अजून उपाय जे आहेत आम्ही सगळे मिळून एकदा बसून सगळे उपाय आणि हे मी माझ्या याच्यातही ॲप्लिकेशन करतोय. धन्यवाद, काळजी घ्या, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उपायांच्या.